महायुतीच्या माध्यमातून मला अंमळनेर मतदारसंघाकरता उमेदवारी निश्चित केलेली आहे. मला आत्मविश्वास आहे की जो महायुतीने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवला, सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अंमळनेरच्या जनतेची सेवा जी या 5 वर्षात मी केलेली असेल, जे प्रकल्प आत्तापर्यंत पूर्ण करण्याकरता अहोरात्र मेहनत घेतलेली असेल, त्या पुढच्या 5 वर्षाचं एक वेगळं व्हिजन ठेवून ह्या असलेल्या प्रकल्पांना परत पुढे कंटिन्यू कसं करायचं आणि अजून नवीन प्रकल्पांचंसुद्धा येणाऱ्या काळामध्ये अंमळनेरच्या दृष्टिकोनातून विकासाची झेप ही गगनभरारी कशी असेल याच्यासाठी आमचे पुढचे 5 वर्षसुद्धा असतील. मला विश्वास आहे की अंमळनेरची जनता ही नक्की विकासाला आणि आपल्या स्थानिक भूमिपुत्राला 2019ला जशी मदत झालेली आहे, तसे आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि अंमळनेरची जनताही विजयी करेल. निवडणूक ही आव्हानात्मकच असते, तिला गांभीर्यानेच घेतलं पाहिजे. पवारसाहेबांनी काय म्हटलेलं असेल त्याच्यापेक्षा स्थानिक जनता काय म्हणते हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. आणि अंमळनेरच्या संपूर्ण मतदार जे ठरवतील तेच या मतदारसंघामध्ये होईल. त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये अशा स्वरूपाची वक्तव्य कार्यकर्त्यांना चार्ज करण्याच्या दृष्टिकोनातून, ऊर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून ते करायचे असतात, ती खरीच असतात असं अजिबात नसतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.